पुढ़ाकार घूमने संगले कि पादुका योजे आते हंगा दत्ता जे स्थान आसर जाए तंका दिसले ये जाए खरे लोक सुधा शॉर्ट टाइमान जेना संगले आज एक तरुण भारत ये पेपर आयकोन लोग भाईन खे खे वास्को प्रत्येक वाटार लोग हंगा आये आनी सग हंगा यून अग्निहोत्र भाग घो ये तंका एक पुण्य गावले तरह के जान आसो पैली को जला सगो लाभ जो लक्ष्मी कांतम कमलनयनम योगिभिर्जानगम्यम वंदे विष्णु भवभयानम सर्वलोकैकनाथम ब्रह्मानंदम। शिवपुरी म्हणून एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे विश्व फाउंडेशन म्हणून, त्या ठिकाणावरनं परमसद्गुरू श्री गजानन महाराज म्हणजे स्वामी समर्थांच्या धर्मपीठाचे परमसद्गुरु श्री गजानन महाराजांचे हे चरणपादुका या ठिकाणी आलेले आहेत। त्याच निमित्ताने आज या ठिकाणी सामूहिक अग्निहोत्राचं पण आयोजन केलेलं आहे। साधारणतः 100 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी अग्निहोत्राला बसलेले आहेत। सगळ्यांनी अतिशय अग्निहोत्राचा आनंद घेतला आणि अग्निहोत्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अग्निहोत्र ही मूळ उपासना अक्कलकोटहून सांगण्यात आलेली आहे, परमसद्गुरु श्री गजानन महाराजांनी ती सांगितलेली आहे। त्यामध्ये अग्निहोत्र केल्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये निर्माण होते, एक शांतिमय आरोग्यमय उत्कर्षमय जीवन आपल्याला जगता येतं, सुखमय समृद्धमय जीवन जगता येतं। आणि खूप सायंटिफिक ते जे अप्रोचेस आहेत आध्यात्मिक तर आहेतच, त्याचबरोबर जे का प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जो काय समजा उपासनेचा मार्ग आहे त्या पद्धतीने त्याला त्याचा अनुभव मिळतो। म्हणजे अग्निहोत्र रोज सकाळ संध्याकाळ केलं ना घरामध्ये एक सौमनस्य वातावरण निर्माण होतं, एक ऊर्जित वातावरण तयार होतं, घरामध्ये एक पवित्र ऊर्जा निर्माण होते आणि वातावरण निर्जंतुक होतं, आरोग्यमय जीवन आपल्याला सहजतेने जगता येतं। अशी अग्निहोत्राची उपासना अक्कलकोटहून सांगण्यात आलेली आहे। बरेचसे अनुभव आहेत, बरेचसे काही सांगण्यात येईल, बरेचसे काही सायंटिफिक त्याच्यावर आपल्याकडं एक्सपेरिमेंट केलेले आहेत। अग्निहोत्री कृषी पद्धती हा एक वेगळा विषय आहे। असे अनेक जगांमध्ये अनेक देशांमध्ये अग्निहोत्र आज करतात लोक। आपल्यासोबत जर्मनी जे लोक आहेत जे तिथं आपलं अग्निहोत्राचं केंद्र चालवतात। आज आम्ही हंगा सगळे हंगा जमल्या कित्याक आज अक्कलकोटसून म्हणजे धर्मपीठा वयल्यान आज पादुकांचे आमकां हंगा दर्शन मेळ्ळें आणि सामूहिक आम्ही सगळ्यांनी मेळून हंगा अग्निहोत्र केले। खूप तेप आम्ही म्हणजे विचार केलो किती हंगा येऊची म्हणून। हंगा अक्कलकोट स्वामी महाराजांचे खूपशे भक्त आसात आणि वास्को न्ही गोंयान न्ही आज आम्ही पहिले जर्मनी पासून त्यांचे भक्त आसात आणि ते पासून आज हंगा आले आणि आमकां सदांच दिसतालें की स्वामी महाराजांची पादुका वास्कोकूय लागची, ताणें करून आमचे सगळ्या वास्कोकारांचो उद्धार जावचो। सो आज ती आज हंगा आमच्या नशिबान पावली। आज दत्त संस्थान उरलें आनी ताजी पूर्ण वेवस्था केली आणि आज आम्ही सामूहिक अग्निहोत्र केलें। अग्निहोत्र करप आणि कित्या खातीर करप हाजें एक सविस्तर हे आमकां स्वामीजीन सांगलां, आमच्या जर्मनीसून आयिल्ले तांचे भाविकान पासून सांगलां आणि म्हाका सगळ्या लोकांक सांगन दिसता की आज आम्ही सामूहिक जेन्ना घराकडे हे करतले तेन्ना आज एका दिसांनी एक एक म्हयन्यान दोन म्हयन्यान ताजो कितें पॉझिटिव्ह एनर्जी जाता, ताजे आमच्या जिवनांत कितें बदल जाता हे आमकां सगळ्यांक दिसून येतलें। एक सकाळी फुडें म्हणजे सूर्यास्ता वेळार आणि सूर्य देंवता तेन्ना म्हणजे मावळता तेन्ना हे अग्निहोत्र करप असता, ताजे कितें बरे इफेक्ट्स ते आमकां सगळ्यांनी सांगले। हांव सगळ्या हांचे कडेन मागता की अग्निहोत्र आमी सगळ्यांनी प्रॅक्टीस करचें म्हणून आणि आज हांगा देवाची आज पादुका आयल्या, तांचे कडेन मागता की आज सगळ्यांक वास्कोकारांचो उद्धार जावचो, आमच्या वास्कोन भरभराट जावचो, तशेंच बाकीच्याय कडेन सगळ्यांक भरभराट जावचो आणि अक्कलकोट स्वामींची कृपा ही सगळ्या आमच्या वास्कोकारांचेर आसची,
सगळ्यांचे किदें दुखणें आसा तें स्वामीजीन दूर करचें आनी त्या खातीर हांव तांचें देव बरें करूं म्हणटा कित्याक मुद्दम ते थंयच्यान आयले हांगा आनी हांव दत्तवाडी संस्थान तांचेंय हांव देव बरें करूं म्हणटा कित्याक ही सगळी वेवस्था तांणी स्वता एक दोन तीन दीस त्रास घेवन आज तांणी केली तांचे खातीर तांचेंय देव बरें करूं. Experiences of Agnihotra are very good. You change, if you practice Agnihotra for a longer time, you feel that your atmosphere and everything about around you will improve and become better. So you have no fear of life. Everything is increasing, and after many years, you will get a just better and happy life. भद्रं पश्येवाशरैरङ्गैर्दृष्ट्वा सस्तनुभिर्वयशेम दैवतीदायुः.